असं समजायचं सर की आपला वेळ चांगला येणार आहे इथून वेळ चांगला येणार आहे ह्याच्यामध्ये स्वतःला पुश करा रिझल्ट येतो आणि उदाहरण आहे तुमच्या समोर असे भरपूर उदाहरण आहेत यानंतर पण काही नाही हेच करायचं एवढंच होतं ध्येय बाकी खूप सारे म्हणजे फॅमिली इश्यूज होते फॅमिली म्हणजे फायनान्शियल इशू होते बाकी आजूबाजूचे खेड्यातले वगैरे जे काही वातावरण असतं प्रिपरेशन केलं दोन हजार घरून प्रिपेरेशन लॉकडाऊनच्या आणि बाकी फक्त सगळं ऑनलाईन संकल्पचा जेव्हा रिझल्ट नव्हता ना नाही लागत होता किंवा एक दोन मार्कांनी मिस होत होता तर त्यावेळेला म्हणजे कसं तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवत होते काय करत होते नेमकं किंवा आता परत एकदा एक नेक्स्ट चान्स घेऊ तुमच्या समोर भरपूर लोकांना जॉब लागला असेल तर मीन्स तो जो एक पिरियड असतो आणि तो जो एक सायकोलॉजिकल प्रेशर असतो की आपण एवढे एक्झाम दिले आणि अजूनही झालेलं नाही तर त्याला म्हणजे कसं हॅन्डल करतात जनरली जे, तुम्ही कसं